नमस्कार यूट्यूब फॅमिली, मराठी होम अँड किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण इथे पाहणार आहोत चकलीची एक सगळ्यात सोपी रेसिपी। म्हणजे तुम्ही पहिल्यांदाही चकली बनवत असाल तर ही चकली चुकणार नाही। आणि या चकलीसाठी आपल्याला काही उकडण्याची किंवा भाजण्याची गरज नाही, ही अशीच एकदम मस्त होते। आणि यासाठी एक मी तुम्हाला छोटीशी ट्रिकही सांगणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच मस्त मस्त व्हिडिओज पाहायला मिळतील। तर इथे मी सुरुवातीला 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी मी भाजलेल्या पोह्याचं पीठ घातलं आहे। आणि यामध्ये आता काही मसाले घालूया, ज्यामध्ये मी 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, 1/2 चमचा हिंग आणि 2 चमचे तीळ घातले। तर इथे तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही तीळ घालू शकता। तर हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही चकली आपली तुटू नये म्हणून ही एक तुम्ही ट्रिक समजा। तर इथे मी 100 ग्रॅम बटरचा एक क्यूब घेतला आहे आणि तो या चकलीमध्ये मी घालणार आहे। तर नॉर्मल टेम्परेचरचं हे बटर आहे आणि ते आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामुळे आपली चकली जी आहे ती तुटणार नाही। तर तेल किंवा लोणीही काही जण वापरतात, पण मी हे बटरच घालते ज्यामुळे माझी चकली अशी जास्त कधी तुटलीच नाही। आणि त्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचंच पाणी घालायचं आणि ही कणिक छान मळून घ्यायची आहे। तर इथे मला साधारणतः 2.5 ते 3 कप पाणी लागले। तर मऊ पीठ होईल अशा प्रमाणात तुम्ही इथे पाणी घाला आणि हे छान कुस्करून आपल्याला याचं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे आपली जी चकली आहे ते मोडायचे चान्सेसही खूप कमी होतात। तर बटर वापरल्यामुळे चकलीला अजून एक अशी छान खमंग चव पण येते। आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं तयार आहे। त्यानंतर 10 मिनिट मी ते रेस्टला ठेवलं आणि चकलीचा जो साचा आहे त्यामध्ये मी ते पीठ घातलं आणि अशा छान चकल्या बनवून घेतल्या। तर माझं जे चकलीचा हा जो साचा आहे त्याचं जे तार आहे ती थोडीशी जाडसर आहे, पण नाजूक तारेच्या चकल्या अजून याच्या खूप छान होतात आणि एकदम मस्त विकत्रीच्या चकलीसारखी ही चकली लागते। आणि ही चकली जास्त मोडत नाही आणि खूप दिवस टिकते। तर ही तुम्ही ट्रिक वापरून ही चकली नक्की बनवून पहा। म्हणजे पहिल्यांदा चकली बनवत असाल तर ही तुमची ही चकली खूप छान होईल आणि चकली बनवण्याची भीतीही जाईल। तर मी जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात साधारणतः 18 ते 20 चकल्या होतात। तुम्हाला जसं प्रमाण हवं आहे तसं याच पटीने तुम्ही प्रमाण वाढवा आणि चकली बनवून पहा। आणि मला तुमच्या चकल्या कशा होत आहेत त्या कमेंट करून सांगा। आणि थोडेफार तिखट हवे असेल तर ते तुम्ही जास्तही तुमच्या आवडीने घालू शकता। आणि चकली तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त कडक नाही हो द्यायचं आहे, कारण त्यामध्ये त्या चकल्या मोडण्याची शक्यता असते, म्हणजेच त्या विरघळण्याची शक्यता असते। त्यामुळे मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर आपल्याला ह्या चकल्या छान अशा लाईट ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर ही छान चकली कुरकुरीत होते आणि मी सांगितलं तसे ही जास्त दिवसही टिकते। तर दिवाळीच्या फराळामध्ये तुम्हाला घाईमध्ये एखादा आयटम अगदी पटकन बनवून हवा असेल तर ही चकली तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड हॅपी दिवाळी।